गेले नामंत बैल झऱ्यातून जाते खास झऱ्यात वैशिष्ट्य राग आड्यात नेलेले राग इथे घरी काय करत तेवढं बळस गाड्या पळवलं त्याच्यात कशाला बैल कुठं लागला सुटायला सुटायला लय भारी बैल आहे माणसापेक्षा का नाही याला लय कळत कळत लय शहाणा माणसापेक्षा शहाणा याचं पैर कोणा कोणावर असते असं भंडारी कल्याणवाला गंधारीवाला इंजन आहे कोणा तासवड्याचा तेज म्हणून आहे कोणा खुडसवालची भेंगीवाला भेंगी आहे मुंबईत खुडसवालच्या भेंगीवर पळाला डेरवलीवाल्याच्या भेंगीवर पळाला मथुर बर सामना झाला सामना झाला तो कुठनं घेतला हो याला याला ही आमच्या झरेगावचे दत्ता पाटील झरे म्हणून डेपोडी हा त्यांनी वासरू आणलं होतं काल नाईजापुराकडं त्यांच्यापासून आपण घेतलं त्यांनी तुम्हाला दिला हा तो कितीला घेतला होता त्यांच्याकडनं आपण 1,41,000 घेतला मग आदत मध्येच घेतला ना आदत मध्ये वासरू असताना घेतलं बंदी मध्ये बंदी मध्ये आणि आता किती दाते आता दोन दाते दुसरा हो लय कमी वय आहे मा कुठल्या जाती तिलो हो खिलार जाती धनगर खिलार धनगर खिलार आता मुंबईला काय जाणार मुंबईला आता दिवाळी झाली दिवाळी झाली मग पुन्हा येऊन जाऊन असतो का तिकडेच राहतो तिकडे हवा पलटी करायसाठी एक 10-12 दिवस इकडं येतो येतो मारका बैल आहे नाही नाही गरीब आहे कोण मी धरत मला पण हो तुम्ही धरा नाही मारत नाही मारत लय देव माणूस आहे लय भारी बैल आहे माणसापेक्षा का नाही याला लय कळत कळत लय शहाणा माणसापेक्षा शहाणा कोणालाच मारत नाही पोरास नाही कोणालाच बारक्या पोरानं धरलं तर काय करत त्याला राग येतो का राग आड्यात नेलेलो राग इथं घरी काय करत हे ना मोठी बक्षीस कुठली केली हो आपले गुरसळ्यातलं 1 नंबरचं केलं तिथे शिरकरवाडीत 3 नंबरचं केलं मोटरसायकल होती शिरकरवाडीत बसवर 3 नंबरला हा 3 नंबर केलं मग गाडी भेटली तुम्हाला हा आहे आता इथं आहे की आपल्या गाडी आणि गुरुसाहेब काय होतं बक्षीस गुरुसाहेब 51,000 होत मग इरकरवाडीत पायरा कोणावर होता इरकरवाडीत आपली अशोक भंडारी कल्याणचा गंधारीचा इंजन इंजन तो इंजन झऱ्यात आहे मग झऱ्यात बरीच मोठी बैल आहे त्या शेवाळ्याबांची दोन आहे ती हो शेवाळ्याबांची दोन आहे ती शेवाळ्याबाचा सर्किट आहे दत्ता पाटला बशी तिथं आमच्या चुलत भावाशी गदर आहे अजून कुठली आहे ती मोठी बैल झऱ्यात पुन्हा आमच्या चुलत भावाची एक बावरी आहे पुन्हा प्रकाशेटचा सरजी आहे प्रकाशेट सोळे हे जे शरीर वैशिष्ट काय सांगते पत्रेची गरज नाही ना अजिबात काय कठीण आहे पायाला हा पायाला कठीण ते तुम्ही बंदीत घेतला ना केजीएफ मुंबईत बिनजोड केल्यात भरपूर येणे भरपूर एक हारला नाही अशी एक काय चुकीनं गाडी कॉल झाली बाहेर गेले मग तेवढा मारला मुंबईत कोणाच्या नावानं पोहतो नंद्राशेठ मुंगाजी त्यांच्याकडे पहिली बी कुठली बैल झाली बाबा मोठी त्यांच्याकडे झाली बाहुल्या झाला बाब्या झाला ह्याचा कायम तुम आठवणीत राहिला असं मैदान कुठलं केलं आठवणीत राहिलं असं मैदान गुरुसाहेब केलं मोठ्या गाड्या मारल्या ताणून समध्या म्हणजे एवढ्या मारल्या टॉपच्या गाड्या तर समध्या होत्या ना अशा म्हणजे मारल्या म्हणजे 2-3 छकड्या फरकानच मारले आमच्या झरेगावचे अशोक ड्रायव्हर होत गाडी आणायला आयता आता इथं हा इथं सध्या मजबूत आहे यावर यामोर आणि त्यात आपला बबन ड्रायव्हर बिर या नावीचा हा बबन पण होतो त्याचा आपल्याला सहकार्य मोठा आहे
म्हणजे बबन ड्रायव्हरकडे असतो के जी एफ? हां बबन ड्रायव्हर, आशू ड्रायव्हर दोघ. हां मुंबईत गेल तर बाबू ड्रायव्हर असतो नवड्याचा. अशोक ड्रायव्हर काय सांगते लोक के जी एफ बद्दल? कसा आहे पहिले कारण के जी एफ एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे निम्यापर्यंत गाड्यात गाडी येणार, निम्यातनं पुढं छकडावर छकडा काढून पण म्हणजे निकालाला स्पीड वाढते. आता तुम्ही तीन फेरं पळवले असतील याचे, कुठल्या फेऱ्याला ह्याचं स्पीड वाढते? याला तसं डायव्हिंग स्पीड म्हणजे जास्त, तसं भूमिकांची स्पीड चांगलंच आहे. हां जरा डायव्हिंग स्पीड जी असते तर गट सी मी डायव्हिंग काढला फायनलला म्हणजे चांगल्या होत्या गाडी. आणि गटाला जास्त स्पीड आहे का सेमीला फायनल? गटापेक्षा सेमीला जास्त, सेमीपेक्षा फायनलला जसं स्पीड जास्त पडत जातं तसं स्पीड वाढत जातं. आणि फायनल एकदम छान शहाणा बैल आहे. सुट्टीला कसा? सुट्टीला जितका वडेल तितका चालणारा बैल. याच्या एकटा बैल मी आता एवढा बऱ्याच गाड्या पळवली, त्याच्या एकटा शहाणा बैल कुठं लागणार सुटायला? सुटायला जितका बैल वडेल तितका पुढे चालणार, शहाणा अगदी माणसाकडे बैल. असं एका अंगाला कुठं? एका माणसा एका माणसा एक माणूस जरी सोडायला असलं तरी काढायचं ना. लय शहाणा बैल हा शहाणा बैल. आणि वय कमी, वय कमी आहे जाय ना म्हणजे मुंबई मध्ये आदत आदत पाळायला का दुसऱ्यात पाळायला? आदत पाळायला, आदत बी पाळायला दुसऱ्या लास्टच्या टप्प्यात. म्हणजे मुंबईत आदत मध्ये सुरुवात केली आणि दुसऱ्यात जास्त कुठल्या फाटीत पाळायला? डावीला का उजवीला? डावीला पाळायला जास्त. मग झऱ्यातून भरपूर बैल गेले ना? म्हणत बैल झऱ्यातून जाते खास झऱ्यात वैशिष्ट्य. आणि झऱ्यात सगळे गडे असं आहेत की एकाच एक चढ बैल घ्यायला सगळे एकमेकाची एसीनं सगळं बैल जोडी पाय ते जोडी ते सगळे टॉपचे झऱ्याचे. आणि सगळी टॉपचे बैल आदत मध्येच इथं येते? हो आदत के जे पाय तुमचा टेस्टर आहे, परत मॅगी आहे, जावेद बैन घेतलेला कोण पुष्पा सरजा सरजा असे बरेच नाव म्हणतो बैल. परत आता झऱ्याला बावरा एक पोहोचते चांगला नाव म्हणतो बैल. बंदी काळात नाच सुरू करणारा परश्या. आणि सगळ्यात महत्वाचं बंदीच्या काळात आमच्या झऱ्याचं नाव राखलं तो परश्या. त्यानं त्यानं बंदीच्या काळात झऱ्याचं नाव चांगलं मोठं केलं. झरकरांचा परश्या, झरकरांचा परश्या त्यानं बंदीच्या काळात चांगल्या बऱ्याच गाड्या टॉपच्या मारल्या. आणि त्यानं पुन्हा नवीन पिढीला नादाला लावलं. हा नवीन पिढीला नादाला लावलं म्हणजे त्यानं कसं नाद चालू ठेवला असा विषय झाला. म्हणजे झऱ्याचा नाद तुटून दिला नाही? म्हणजे तुमची जी पिढी आहे ती परश्यानं नादाला लावली. के जी एफ नंतर अजून कुठली आहे ती? के जी एफचा मावस भाऊ. हा याचं नाव पन्ना. पन्ना आपल्या चुलत भावानं आणला होता कांता मळ त्याच्या पोरानं. चुलत भाऊ आहे पोरानं त्याच्याकडून आपण घेतलेला आहे 80,000. नाव काय त्यांचं? त्याचं पन्ना नाव आहे. आणि घेतला कोणाकडून? आपलं चुलत भाऊ कांता माळवे त्यांच्या पोरावर गणेश माळवे त्यांच्या घेतला. 80,000 रुपये घेतला होता. असं किती महिने झालं त्याला घेऊन? एक 6 महिने झाले. झालं म्हणजे चालू झाल्यावर घेतला? हा चालू चालू व्हायच्या आधीच घेतला. बंद येतच घेतला? नाही चालू झालं घेतला होता. कोरेगावचं मैदान झालं ना. हा त्या टायमाला घेतला. कसा पोहोचतोय? चांगला पोहोचतो दुई साईड बाहेर म्हणा. आजपर्यंत आम्ही उजवीनीच बाहेर हाटलाय. मुंबईत 2 शिर्ती करून आला. करून आला? हा कुठल्या मैदानात? याला ओवल्याला. आदतची केली का? आदतच्या आदत बैला पच्च आहे ना. आदत 2 शिर्ती केले. कुठल्या जाते दिले? खिलारी जाते. याचा मावस भाव आहे. खरं मावस भाव आहे का असं बोलायला? त्याच घरात नांदला. हा मग त्याच खांडव्यातला आहे का? त्याच खांडव्यातला. म्हणजे के जी एफ ज्या खांडव्यातला आहे त्याच खांडव्यातला आहे. के जी आईच्या बनीच आहे बारक्या बनीच आहे ही कोण? के जी एफ ज्या गायचा आहे त्याच्या बनीच आहे. हा के जी आई हे जे आहे बनी बनी. आणि वळू वळू तर त्यातला त्यांच्या घातला जाय आपला सात. पण दोघात तर एक येईल का वेगळा येईल? एक एक घट्ट बैल. हा शान आहे.
1,00,000 एक्केचाळीस हजार कमीच दिला तो तो बंदी होती मैदान बंद होती चालू होते का नाही आता चालू काळात काय किंमत आता मध्ये ज्या वेळेस आता जर म्हणलं तरी 15-16 लाख रुपये किंमत झाली असते वादक होत स्पीड चांगली होती जरात नामांकित बैल आहे ती आणि नामांकित बैल इथन बरीच गेली ती गेली जरात असं आहे की सगळं गडीत चढण चढायचं बैल घ्यायला बैल पळवायला आणि सर्व डोक्यानं बैल पळवणं कुठला बैल घातल्या कुठली गाडी मारल कुठल्या मैदानात कुठला बैल घातल्या कुठली गाडी राहील सगळं अनुभव असणार गडीचं सर्व